अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरती एकूण आठशे पदांसाठी ही भरती आहे आणि याची जाहिरात आज निघालेली आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही बातमी आहे महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात एकूण आठशे पदासाठी आहे आणि आठशे पद हे कुठले आहेत ते आपण सविस्तर बनूया बघूया तर काय हे तंत्रज्ञ तीन पदासाठी श्रेणी असेल तर श्रेणी ही चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट रुपये ही श्रेणी असेल तरच आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी खुसखबरी आहे तंत्रज्ञ तीन या पदासाठी ही भरती आहे तर कुठल्या पदासाठी भरती आहे आणि कसं स्वरूप असेल तर सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्प ग्रस्ताव्यतिरिक्त इतर उमेदवार म्हणजे जे प्रकल्पग्रस्त नाही आहेत सामान्य उमेदवार जनरल उमेदवारांसाठी एकूण चारशे पदं आहेत आणि चारशे पदांसाठी सुद्धा ही एक जाहिरात आहे जे प्रकल्पग्रस्त नाही आहेत अशांसाठी त्यानंतर महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार यांच्यासाठी एकशे साठ जागा आहेत तर असं सुद्धा एक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी याला म्हटलं जाईल हे पाच वर्ष कालावधी आणि महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार यांच्यासाठी सुद्धा एकशे साठ जागा आहेत त्यानंतर महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत म्हणजेच ॲप्रेंटिस केलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी म्हणजेच महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार यांच्यासाठी एकूण ऐंशी जागा आहेत अशा एकूण आठशे पदांसाठी ही भरती आहे तर तंत्रज्ञातील हे पदांसाठी सामान्य माननिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार यांच्यासाठी एकूण पदाच्या पन्नास टक्के जागा ह्या राखीव आहेत म्हणजेच आठशेपैकी एकूण चारशे जागा राखीव असतील त्यामध्ये तंत्रज्ञ तीन वेतन गट आहे तीन महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव आहेत माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के जागा राखीव आहेत महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी दहा टक्के राखा जागा राखीव आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आणि सर्वसाधारण तेहतीस टक्के जागा ह्या आहेत असे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती ब क ड त्यानंतर विमा प्र इतर मागासवर्ग आणि आजू घ हे असे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एस ई बी सी आणि ओपन ही कॅटेगरी ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे जागा राखीव असतात तर अशी ही टक्केवारी असते ह्या सामान्य ज्या जा 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 आहे जागा आहेत त्या एकूण चारशे जागा ज्या जनरल कॅटेगरीसाठी असतील त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रकल्पग्रस्त उमेदवार हे एकूण रिक्त जागेंच्या पदांच्या म्हणजे आठशे जे पद असतील त्याच्या वीस टक्के म्हणजे एकूण एकशे साठ जागा ह्या त्यासाठी राखीव आहेत असेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्षे कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त हे सुद्धा एकूण पदांच्या वीस टक्के जागा म्हणजेच एकशे साठ जागा राखीव आहेत त्यानंतर बी टी आर आय अंतर्गत जे प्रगत कुशल उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकूण पदांच्या दहा टक्के जागा राखीव आहेत तर ज्यांची अप्रेंटिस झाली आहे अशांसाठी एकूण ऐंशी जागा ह्या राखीव असतील आणि दिव्यांग उमेदवारांकरतात चार टक्के म्हणजेच ज्या ऐंशी जागा आहेत त्यापैकी दिव्यांगांसाठी एकूण बत्तीस पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यापैकी बत्तीस पदापैकी सोळा पदे हे सामान्य श्रेणीच्या आणि दिव्यांग उमेदवारांमधून आणि सोळा पदे हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या बी टी आर आय उमेदवारांमधून भरण्यात येतील तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्हता ही शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय ज्या शासकीय आय टी आय असतील किंवा प्रायवेट आय आय टी आय असतील ज्यामध्ये नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच एन सी एन सी टी बी टी एम एस सी बी टी हे जे ट्रेड आहेत म्हणजे सदर पदांसाठी ट्रेड कुठले असतील तर इलेक्ट्रिशियन वीजतंत्री वायरमन तारतंत्री मशिनिस्ट यंत्रकारागीर फिटर जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स म्हणजेच आय सी टी सी एम इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर संदाता इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बायलेअर अटेंडंट बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन अग्झिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी टी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही शैक्षणिक पारत आहे त्यांनीच अर्ज करावेत ही सूचना आहे तसेच जे अभ्यासक्रम सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आलेले असतील असे उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतील इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग फेब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग हे सेंटर ऑफ एक्सलन्समधील जे चार अभ्यासक्रम आहेत सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात बी टी आर आय अंतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसाय जे आहेत जे शासनमान्य आय टी आयमधून कोर्स उत्तीर्ण केलेले एन सी टी व्ही टी एम एस सी टी वी टी जे व्यवसाय प्रमाणपत्र आहेत ते धारण केलेले इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम, बायलर अटेंडेंस, स्विच बोर्ड अटेंडेंस स्टीम टर्बाइन ऑक्जिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर ऑपरेटर कम मैकेनिक हैंडलिंग इक्विपमेंट इलेक्ट्रीशियन विस्तंत्री ऑपरेटर कम मैकेनिक पावर प्लांट, ऑपरेटर कम मैकेनिक पॉल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट या शासन मान्य आई टी आई एन सी टी वी टी एम एस सी वी टी उत्तीर्ण उमेदवारांनी चर्ज करावेत त्यानंतर बी टी आर आयसाठीच्या आरक्षणाअंतर्गत पात्र उमेदवार जर उपलब्ध झाले नाही तर सदर रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रथमतः पाच वर्ष किंवा त्या वर्ष त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांमधून भरण्यात येतील त्यानंतर ही पदे रिक्त राहिल्यास सदर पदे हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत जे एक वर्ष ते चार वर्ष प्रगत कुशल प्रशिक्षण केलेले उमेदवार असतील त्यामधून ते, ते भरण्यात येतील तर अशा पद्धतीनं जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमा पूर्ण केलेल्या उमेदवारांनी या सदर तंत्रज्ञतेन या पदाकरता उमेदवारी अर्ज जाहीर म्हणजे आपले फॉर्म भरावे त्यानंतर तंत्रज्ञानी या पदाकरता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड क टेलिकम्युनिकेशन पॉवर अभियांत्रिकी शाखेतील पदवी पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसे सदरवरील तरतुदीनुसार अर्ज करताना ऑनलाईन अर्ज करताना प्रगत कुशल ट्रेनिज हू हॅव कम्प्लीटेड वन टू फोर इयर्स ऑफ ट्रेनिंग या शीर्षकाखाली अर्ज सादर करावे तर अशा पद्धतीनं ही अर्हता प्राप्त केलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील तंत्रज्ञ तीन या पदासाठी वयोमर्यादा किती असेल तर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्ष ही वयोमर्यादा शिथील असेल दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष हे उमेदवारांचे वय शिथिल असेल तर अधिक माहितीसाठी कम महानिर्मिती कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजेनको डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला अधिक माहिती मिळवता येईल त्यानंतर यासाठी लागणारी फीज किती आहे तर उमेदवारांना जे दिव्यांग उमेदवार आहेत माजी सैनिक आहेत त्यांना सदर फी भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे आणि खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीनशे रुपये प्लस जी एस टी ही अर्ज प्रवेश अर्ज करण्याची शुल्क असेल ऑनलाईन नेट बँकिंगद्वारा क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारा आपल्याला प्रवेश अर्ज शुल्क भरता येईल तर उमेदवारांची माहिती ही संकेतस्थळावर म्हणजे संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने विविध केलेला नमुना व अर्ज माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजेनको डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल तर निवड पद्धती ही कशी असेल तर निवड पद्धतीमध्ये जे उमेदवार पी ए पी अंतर्गत प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यांच्या प्रकल्पग्रस्तामध्ये नोकरीला जेवढे वर्ष झाले असतील त्या प्रत्येक वर्षाला पाच गुण याप्रमाणे त्यांचे गुण वाढवण्यात येतील आणि जी पदभरतीमधील ऑनलाईन एक्झाम होईल त्यामध्ये त्या गुणाला ॲड करून जी निवड यादी जाहीर करण्यात येईल तर जास्तीत जास्त उमेदवारांनी या पदभरतीमध्ये आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत त्यानंतर वीत अर् अर्हता पूर्ण केलेल्या आणि तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या प्राप्त अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील हे सुद्धा महत्त्वाची नोंद घ्यावी तर महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे फी भरण्याचा कालावधी हा सुद्धा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे ऑनलाईन परीक्षेची तारीख ही महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजेन्को डॉट इन या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल महानिर्मितीची तंत्रज्ञाने सरळ सेवा भरती ही बऱ्याच कालावधीनंतर इथे जाहिरात आलेली आहे आणि अनेक उमेदवार बऱ्याच दिवसापासून क्लासेस लावून किंवा सेल्फ स्टडीद्वारे याची परीक्षेची तयारी करीत आहेत तेव्हा स्पर्धा ही खूप असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज करताना कुठलीही चूक करू नये आपली ईमेल आय डी आणि आपले मोबाईल क्रमांक हे नेहमी सुरू असतील याचीसुद्धा काळजी घ्यावी तंत्रज्ञ तीन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मॅथची तयारी करण्यासाठी राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवरून मॅथची तयारी करावी आणि संधाता बिल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्यांनी प्लेलिस्टमधील व्हिडिओचा या परीक्षेसाठी वापर करावा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास याला आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद